पुणे पोलिसांनी एका भोंदू बाबाला अटक केली आहे. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा हा भोंदू बाबा सांगायचा. त्यानं उपचाराच्या बहाण्यानं महिलेसह तिच्या सासूवरही लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर या बाबानं महिलेच्या 14 वर्षाच्या मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डोळे उघडलेल्या या कुटुंबानं बाबाच्या विरोधात पोलिसांकडे धाव घेतली. साताऱ्याचा हैदर अली शेख हा सध्या पोलिसांचा पाहुणचार घेतोय. अनेकांना फसवणारा हा एक भोंदू बाबा. मात्र पोलीस स्टेशनमध्ये जाण्याआधी अनेकांसाठी हा पूजनीय बाबा होता. स्वतःकडे दैवी शक्ती आहे असं हा भोंदू सर्वांना सांगायचा. आजार बरे करतो, दैवी शक्तीनं नोकरीधंद्यातल्या अडचणी दूर करतो असं सांगत हा सावज हेरायचा. पुण्यातलं असंच एक सुशिक्षित सुखवस्तू कुटुंब या भोंदू बाबाच्या आहारी गेलं. कुटुंबातल्या अडचणी दूर करण्याऐवजी या भोंदूनं या कुटुंबातल्या महिलांचं लैंगिक शोषण केलं. उपचारानिमित्त औषध देतो किंवा तावीज देतो असे प्रकार करून त्याच्यावर बलात्कार केलेला आहे. त्याच्या सासूशी पण तसं वर्तन केलेलं आहे, मुलीशी पण तसं अटेम्प्ट केलेला आहे आणि त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्याही त्याची पैशाची आणि इतर फसवणूक केलेली आहे आणि म्हणून हा गुन्हा दाखल झालेला आहे. या कुटुंबातल्या महिलेचं आणि तिच्या सासूचं या बाबानं लैंगिक शोषण केलं. वर 2 कार, साताऱ्यात 1 फ्लॅट आणि पुण्यातलं 1 ऑफिसही लाटलं. हा प्रकार काही वर्ष सुरू होता. एवढ्यावर भागलं नाही म्हणून या बाबाची नजर या कुटुंबातल्या अल्पवयीन मुलीकडे वळली. त्यानंतर या कुटुंबाचे डोळे उघडले आणि त्यांनी पोलीस स्टेशनचा रस्ता धरला. आर्थिक आणि मिसेसला जवळजवळ 11-12 वर्ष हे टॉर्चर करत होता, ब्लॅकमेलिंग करत होता, व्हिडिओज वगैरे फोटोज दाखवून. आणि त्यानंतर प्रॉपर्टी वगैरे सगळे आमचे घेऊन टाकले त्याला. आणि आता जेव्हा मुलीला असा प्रयत्न केला त्यावेळेस मग आमचा नाईलाज झाला. भोंदू बाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातल्या इतरही अनेक कुटुंबांचं याच प्रकारे या भोंदू बाबानं शोषण केलं असण्याची शक्यता आहे. तपासात हे निष्पन्न होईलच, पण सुशिक्षित म्हणवणारे नागरिक अशा भोंदू बाबाच्या आहारी जातात, त्याच्याकडून स्वतःचं लैंगिक शोषण करवून घेतात, हे जास्त गंभीर आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.